नमस्कार, विजयस किचन मध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे। मी आज तुम्हाला उपवासाची आमटी बनवून दाखवणार आहे। उपवासाची आमटी करण्यासाठी मी इथे शेंगदाणे घेतलेले आहे। शेंगदाणे हे भिजवून घेतलेले आहेत। अर्धा तास मी शेंगदाणे पाण्यात ठेवलेले होते आणि हे शेंगदाणे भिजवलेले आहेत। दोन उकडलेले बटाटे, हिरवी मिरची, खोबरं, शेंगदाण्याचा कूट, 3 ते 4 काळी मिरी आहेत, लवंगा आहेत आणि दालचिनीचे 2 तुकडे आहेत। फोडणीसाठी हे लागणार आहे जिरं फोडणीसाठी आणि चवीपुरते मीठ। तर सर्वप्रथम मी खोबरं आणि मिरच्या वाटून घेणार आहे। आता मी हे खोबरं आणि मिरच्या हे वाटून घेते आणि नंतर त्यामध्ये मी शेंगदाण्याचा कूट टाकणार आहे। याची छान पेस्ट करून घेते। हे बघा, मी असं सुरुवातीला खोबरं आणि हे वाटून घेतलंय मिरची आणि त्यामध्ये आपल्याला घट्ट पातळ कसं हवं असेल तसं आपण शेंगदाण्याचा कूट घालू। कोणाला जर पातळ आमटी करायची असेल तर 2 चमचे शेंगदाणे कूट घाला, किंवा घट्ट करायची असेल तर जास्त शेंगदाण्याचा कूट घाला। घट्ट पातळ ही आमटी शेंगदाण्याच्या कुटावरून ठरता येते आणि जरी थोडं करायची असेल तर थोडं खोबरं घेऊन, थोडं शेंगदाण्याचं कूट घेऊन सुद्धा थोडी आपण आमटी करू शकतो। आता मी हे वाटून घेते आणि पाणी टाकून वाटणार आहे। आता आपण ह्या आमटीला फोडणीची तयारी करूया। यामध्ये मी तूप घालते फोडणीसाठी। ही आमटी तुम्ही खिचडी बरोबर खाऊ शकता, राजगिऱ्याची पुरी केली त्याच्याबरोबर खाऊ शकता। यामध्ये लवंग, काळी मिरी आणि दालचिनी हे छान असे फ्राय करणार आहे। याने ना आमटीला छान सुगंध येतो। लवंग दालचिनीमुळे आमटी खूप छान लागते, सुगंधही छान येतो। फोडणी दिली तर सगळीकडे अरोमा पसरतो। जिरं घालते थोडं। उपवासाचे कोणतेही पदार्थ असले तर जिरं हे लागतंच, कारण पचायला हलकं, साबुदाणा शेंगदाणा पचायला हलका असण्यासाठी आपण जिरं घालतोय। आणि यामध्ये मी हे वाटलेलं आपला मसाला आहे, शेंगदाणे आणि खोबरं वाटलेलं आहे। आता ही चांगलं छान आपलं लवंग तडतडले, लवंग दालचिनी की एक प्रकारचा त्याला एक वेगळा सुगंध सगळीकडे पसरतो लवंग दालचिनीमुळे। आणि मी यामध्ये टाकणार आणि आवश्यकतेनुसार पाणी घालणार। पाणी घातलं की लगेच हे हलवून घ्यायचं, नाही तर शेंगदाण्याच्या कुटाच्या अशा गुटळ्या होतील। स्लो गॅस ठेवली, आता मी स्लो गॅस केलेली आहे आणि असं हलवून घ्यायचं। यामध्ये मी आता बटाटे घालते। बटाटे घातल्यानंतर शेंगदाणे जे भिजवलेले होते ते घालते। खूप सुंदर, एकदम छान, सगळीकडे छान अरोमा येतोय। आणि घट्ट पातळ आपण आपल्या आवश्यकतेनुसार, मला थोडस पातळ पाहिजे म्हणून मी थोडे पातळ करते। ही बघा तुम्ही असं पाहू शकता। आणि उकळी आल्यानंतर लवंग दालचिनीचा अजून स्वाद उतरणार आमटीमध्ये। आणि मीठ अगदी झटपट होते। एकी वेळ आपण खिचडी बनवायला घेतली आणि ही लगेच आमटी शिजायला टाकली। खिचडी होईपर्यंत ह्या आमटीला उकळी आली की पटकन आमटी होणारी आहे ही। कोणी याला बेसन म्हणतं, कोणी काही भागांमध्ये उपवासाचं बेसन असं बोललं जातं, कोणी याला आमटी म्हणत। उपवास म्हटलं की आपण वेगवेगळे पदार्थ करतो आणि जरा सुके पदार्थ असतात, त्यामुळे आमटी हा छान पर्याय आहे त्याला। खिचडीमध्ये पण आमटी कालवून खाल्ली तर खूप छान लागते। आणि याला आता एक उकळी घेणार आहे आणि एक उकळी आल्यानंतर मी गॅस बंद करणार आहे। छान अशी आमटीला उकळी आलेली आहे आणि मी गॅस बंद करते, कारण जास्त वेळ शिजायला लागत नाही याला।
आणि जर ह्या वाटपामध्ये जर तुम्हाला खोबरं घ्यायचं नसेल, काही काही उपवासांना खोबरंही खात नाहीत, तर तुम्ही नुसतं शेंगदाण्याचा कूट आणि मिरची वाटून टाकली तरी चालेल. जसं आपण आपल्या आवडीनुसार आपण ही आमटी करू शकतो. आता ही आमटी आपली तयार आहे. गरम गरम आमटी, आपण खिचडी साची आमटी तयार आहे. आमटी खाताना त्यावर लिंबू पिळून खायचे. तर तुम्हाला ही रेसिपी कशी आवडली असेल तर माझ्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो कमेंट्स करायला विसरू नका. ही रेसिपी पाहिल्याबद्दल आपले धन्यवाद.